इथे आपले ड्रायफ्रूट असे झालेले फुगवून बघू शकतो. किशमिश बंद करायचं आणि डायरेक्ट तुपाची आपली फोडणी द्यायची खीरला. बापरे भरपूर वाढलं रे. तर मी पण सांगितले यांना. तर इथे नैवेद्य दाखवून देते बाप्पाला. असा स्वयंपाक केलेला आहे भात वरण. तर इथे मस्त तिने गोडी केलेली भाजी नैवेद्य ठेवला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे गुढीपाडवा. आम्हाला तर गुढी उभारता येणार नाही, पण मी ना देवासाठी नैवेद्य करणार आहे. आणि देवाला पण काल पुसून घेतलं होतं मी, इथलं सगळं क्लीन केलं होतं. त्यानंतर फक्त झटकून वगैरे घेणार आहे देवाचं तिथलं उचलं. आणि मी अशी रेडी झाली आहे, कुर्ती घातलेली आहे बघू शकता रेड कलरची. आणि आपलं अहोचं मंगळसूत्र घातलेलं आहे बघू शकता. तर अशी रेडी झालेली आहे. तर आता स्वयंपाक करायचा आहे. तर आता पटापट स्वयंपाकाला लागते. आजचा स्वयंपाक असणार आहे वरण भात मेथीची भाजी पोळी आणि तांदळाची खीर आणि मांडे सांगितलेले आमच्या इकडे, म्हणजे आमच्या समोरच्या मावशी आहे ना त्यांच्या घरी, ते त्यांचे नाते मांडे करून देतात. तर त्यांना मांडे सांगितलेले आहे. तर असा सगळा स्वयंपाक असणार आहे. आणि देवाला नैवेद्य ठेवणार. तेच म्हटलं गोडी उभारताना येत तर काय झालं, पण देवाला तर नैवेद्य करावंच. मग मी करते नैवेद्य. आणि त्याच्यानंतर दुपारी रुपाला इकडे पण जायचं आहे, कारण त्यांनी साड्या घेतलेल्या, म्हणजे 3-4 साड्या घेतलेल्या आमच्या इथे देण्यासाठी आईंना, किंवा माझी छोटी जाऊ माझी मोठी जाऊ त्यांना साड्या घेतलेल्या. तर त्या पण आणायला जायच्या. तिला खीर पण घेऊन जायचं आहे. तर ती म्हणजे तुझी तांदळाची खीर खूप छान असते, तर मला घेऊन ये, मग तिला खीर पण घेऊन जायची दुपारी. तर तेच आता पटापट स्वयंपाक करते, कारण वैभवला काही सुट्टी नाही. वैभव जाणार आहे हॉस्पिटलला, त्यांना मेथीची भाजी पोळीच देणार आहे पटकन. ते वरून भात काही देणार नाही, मेथीची भाजी पोळी फक्त नेणार आहे. तर चला आता पटापट आधी मेथीची भाजी पोळी करते, मग बाकीचं वरून भात वगैरे करते. चला तर आता पटापट स्वयंपाकाला लागते. आणि ना काल मेथीची भाजी पण मी निवडून ठेवली होती मस्त, ती धुवून घेते. तर इथे मी पटापट सगळं स्वयंपाकावरते, इथे खीरसाठी तांदूळ पण भिजत ठेवले होते सकाळी. आणि आता इथे मी सगळं आवरून घेते आणि पीठ मळून घेणार एक साईडला. तर म्हणजे पटापट स्वयंपाक बाकीचा होऊन जाणार, कारण वैभवला जायचं आहे हॉस्पिटलला. त्यांच्यासाठी मेथीची भाजी पोळी तयार करते पटकन. त्याच्यानंतर मग बाकीचे कामं, नंतर मांडे पण घेऊन यावं लागतील समोरच्या त्या भैयाकडून वगैरे. तर तेच आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता पोळ्या करून घेणार पटापट आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी काट टाकणार आणि मग वरण वगैरे टाकणार. वरण नंतर भात, मग कुरडई पापड खीर. महत्त्वाची म्हणजे आज मस्त स्पेशल खीर बनवणार आहे मी, ती पण ड्रायफ्रूट तडका टाकून. तर तर तेव्हापासून मी घातला, म्हणजे घातला तेव्हा घालायची एक दोनदा. आणि जशी बॅग घाल तेव्हापासून घातलाच नाही, पण म्हटलं आज घालू. तर थोडा कमी करून घ्यायला का स्टीच असा, पण मला सध्या घालून घेतलं नवीनच. आणि छान रेड कलर, एकदम ब्राईट कलर आहे. तर खरा होईल म्हणून मी घालून घेते. पीठ मळलेले आहे, आता फक्त मेथीची भाजी पटकन करून घेते. आणि त्याच्यानंतर मग वरण टाकणार आणि मग खीर तर लेट करणार थोडीशी उशिरा. सिंपल आपली हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची फोडणी घेऊन करणार. त्यात थोडस शिंगण्याचं कूट टाकणार, थोडस टाकणार जास्त नाही टाकणार. आणि नैवेद्याला मेथीची भाजी लागतेच लागते म्हणून.
तर इथे मेथीची भाजी करते आणि मेथीची भाजी मला भेटतच नव्हती मार्केटमध्ये, पण कसतरी एक आजीकडे भेटली एकच होती जोडी, ती पण मला 40 रुपयाला मिळाली. तर 50 रुपये भाव चालू होता म्हणजे त्या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. तर मी घेऊन आली, म्हटलं नैवेद्यासाठी लागतेच ना मेथीची भाजी, तर इथे मेथीची भाजी टाकते मी आणि पोळ्या पण करून घेते. चला इथे चपात्या झालेल्या आहे आणि मेथीची पण भाजी मस्त शिमलाची कुटाकून झालेली आहे छान पैकी. इतकं भारी वास येतोय ना. आणि ना ह्या दोन छोट्या चपात्या पण गेल्या, एक देवाजवळ नैवेद्य दाखवायला आणि एक वरती दादांच्या फोटो जवळ नैवेद्य दाखवायला, हे दोन चपात्या केल्या. मग ते दादांजवळचा नैवेद्य आणि देवाजवळचा नैवेद्य एकदाच मग दाई आली ना तेव्हा घालून दिली संध्याकाळी किंवा मग बघते कधी. तर इथे झालेल्या आहे चपात्या. आता वरण भात आणि खीर करणार. वरण भात खीर आणि एक कुरडई दोन एक पापड बस एवढंच. भजे वगैरे काही टळणार नाही कारण कोणीच नाही जेवायला, मी आणणार मीच राहणार. वैभव तर चालले त्यांना, फक्त मेथीची भाजी चपाती देणार टिफिन. खीर करते करायला घ्यायचं आहे, बाकी स्वयंपाक झाला माझं. वरण भात भाजी पोळी झालेली आहे आणि खीरसाठी दूध पण टाकून ठेवलं आणि इथे खोबरं किसून ठेवलेलं आहे खीरसाठी. त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रुट्स सगळे काजू बदाम ते चंदन चालोळे आणि मनुके एवढे ड्रायफ्रुट्स. आणि हे आहे तांदूळ, तर हे बारीक करून घेते. आता सगळं वगळं असे बारीक करून घेणार, ग्राइंड करून घेणार. आणि मग खीर झाली ना तर मग माझं सगळं स्वयंपाक होऊन जाईल कम्प्लीट. तर सगळा स्वयंपाक कम्प्लीट होऊन जाईल आणि मग फक्त मग मांडे त्या मावशी घेऊन येतील ना तेव्हा मला फोन करतील. आणि मग तोपर्यंत देवाचं आवरून घरातलं झाडून थोडस घेणार आणि देवाचं आवरून आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवणार. मग रुपाला इकडे पण जावं लागेल मला, त्याच्यामुळे मग मी आता खीर आणि ते बाकीचं तर सगळं झालेलं आहे स्वयंपाक, फक्त खीर बाकी आहे. खीर करून घेते आणि दोन कुरड्या तळणार फक्त. तर इथे बघू शकता अशी ग्राइंड करून घेतलेली आहे. खूप गरम होतं थोडं उघडून देते, तर अशी ग्राइंड करून घेतलेली आहे. चला आता मी तुम्हाला खीर दाखवते. खूप छान मला येते तांदळाची खीर, याच्यात बनवणार आहे मी मस्त एवढं. त्याच्यात ठेवते आणि ना पहिल्यांदा दूध टाकते मी. तर म्हणजे जेवढं अर्धा लिटरचे थोडस वरती दूध टाकणार. आता हे 1.5 लिटर दूध आहे अंदाजेनुसार. तर एवढं इनफ राहील आणि त्याच्यात थोडस दूध मस्त गरम केलेलं आहे मी. त्यात 1/2 ग्लास पाणी टाकणार म्हणजे जास्त घट्ट पण येणार नाही. अजून लागलं ना तर अजून दूध टाकणार. तर चला आता मी पूर्ण दूध गरम करून घेते साईडला. दूध मस्त गरम झालेलं आहे आणि आता हे केलेलं मिश्रण ना ते टाकायचंय आपलं तांदळाचं. तर तुम्ही तांदूळ कोणता पण घेऊ शकता आणि मी इंद्रायणी घेते. इंद्रायणी छान मस्त मला त्याचं टेक्स्चर वगैरे छान आवडतं आणि वास पण खूप छान येतो इंद्रायणीचा. बासमती पण मस्त असतो. तर मी आता इथे हळूहळू ऍड करते. तांदळाचं पण पाणी टाकून दिलं मी आणि आता असं मिक्स करत राहायचं. तर आता मी मिक्स करत राहणार, मग शिजू देणार सगळं आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे त्याची फोडणी देणार वरतून, ते पण तडका मारून फोडणी देणार आहे. आता हे थोडस मिक्स करून चांगलं थोडं उकळली ना लगेच साखर टाकणार.
आणि खीर खूप सोपी आहे असं नाही खूप अवघड. मला पण एक वाटायचं इतकं अवघड असेल तांदळाची खीर, पण मला गव्हाची पण खीर इतकी सोपी वाटते. गव्हाची खीर करते मी, तांदळाची करते. तर आज म्हणते तांदळाची करू, तांदळाची मला आवडते भरपूर. आणि मागच्या वेळेस कसं दादांचं ते दुसऱ्या महिन्याचं मी नैवेद्य केलं तेव्हा मी ते गिफ्टचं पॅकेटचं खीर आणलं होतं, खीरचं पॅकेट. एकदम एवढी उडी झाली होती ती खीर आणि पुरली पण नाही कोणाला. तर म्हटलं काही स्वतःच घरी करावं, तर ते तेव्हा टाईम नव्हता म्हणून मी ती तेवढीच आणली होती तशी बाहेरची. आणि आज मस्त करते. आणि रुपालेला पण न्यायची म्हणून थोडीशी जास्तच करते माझ्या बहिणीला. पहिली खीर मस्त घट्ट झालेली आहे, तर ना आता साखर टाकून घेते. अंदाजी साखर टाकणार म्हणजे जवळजवळ दीड वाटी साखर. पूर्ण अशी घट्ट झालेली आहे खीर. साईडला तेल तापत ठेवलेलं आहे, कुठलंही पापड म्हटले साईडला तळून घेऊ. आणि ना याच्यामध्ये मी काय टाकलं तर केसर टाकते. मस्त कलर येईल केसरचा. इथे ना आता मी तडका देण्यासाठी ड्रायफ्रूटचा तूप टाकणार. तर आताच तूप घेऊन आली मी, कारण तूप संपलं होतं. मग अमूलचंच तूप आणलेलं आहे. तर इथे तूप तापलेलं आहे, तर आता आपण तडका देऊन देऊ. हे सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकते. बघू शकता अशी ड्रायफ्रूट्स आणि आपली खीर पण मस्त बघू शकता. ती मस्त कलर पण आलाय येलो येलो आपल्या केसरचा. आणि इथे आपले ड्रायफ्रूट असे झालेले फुगून बघू शकता. किशमिश बंद करायचं आणि डायरेक्ट तुपाची आपली फोडणी द्यायची खीरला. आणि अशी आपली खीर किती छान. आणि लगेच खोबरं किसलेलं आहे ना कोरडं, ते टाकायचं आहे. भरपूर सारं खोबरं आणि अशी खीर बघू शकता. वासाल तुला खाते मसाला वास या तडक्याचा. ड्रायफ्रूट तडका दिला आहे खिरीला. आवडते ना तुला तांदळाची खीर? तर बघू शकता मस्त आपली तांदळाची खीर एकदम रेडी आहे. तुम्ही बघितलं असेल मस्त तडका दिलेला आहे आपल्या खीरला. आणि आता 2 मिनिट फक्त बॉईल होऊ देते आणि मग आपली खीर एकदम रेडी. तर ह्या पद्धतीने मी तांदळाची खीर करते. तर चला आता मला सगळं आवडलेलं आहे, कुठलंही पापड पण साईडला तळून घेतलं पटकन. आणि आता फक्त मांडे येतील आणि मग लगेच नैवेद्य दाखवून देणार. आता थोडस देवाचं पीठ लावून देते. तर इथे अशी बॉईल झालेली आहे, तर गॅस ऑफ करते. आणि इथे आपली एकदम खीर रेडी झालेली आहे तांदळाची. देवर आता क्लीन करून घेते थोडासा. तर आणि ना देव काढून क्लीन करून घेणार. Thank you.
दिसले. किती मस्त आहे इथे बघू शकता, किती सुंदर आहे. तुला आता इथे मी फुलं ठेवून देते, खूप छान दिसते. बघू शकतो इथे फुलं किती छान दिसतंय आपलं देवाण्यात, खूप भारी वाटतंय. चल आता नैवेद्य दाखवायचंय, बाकी सगळं झालं आणि मी बोलते तुमच्याशी. तर मांडे घेऊन आले मावशी त्या पुढच्या, तर आता मी मांडे घेऊन इथे पटकन खाली जाऊन. चला बापरे भरपूर वाढलं रे. तर मी पण सांगितले यांना, तर मी चार घेतलेले आहे आणि रुपालदाईसाठी माझ्यासाठी. भैया पण करते का पॅकिंग? माझे ते मी चार हे करे झाले नाही हा, माझे ते चार न इथे का. तर इथे बघू शकता मांडे घेतलेले मी इथून. तर आता चला घरी जाते मी आणि त्यांचं घर हे मस्त छान झाडं लावलेले. किट्टू चल, किट्टू पण माझ्या मागे नसता. तर इथे मांडे आणलेले आहे, आता आपण मी तुम्हाला दाखवते खोलून. तिथे पॅक करून बघितला असेल तुम्ही, तर त्या व्हिडिओ पण काढणार आहे. म्हणजे कसं बघू शकता इथे मांडे बघू शकता छान. वाव मस्त आहे ते पण गुळाचे मांडे. तर मी चार घेतले होते असे मांडे. तर आता नैवेद्य दाखवून देऊ पटकन देवाला आणि मग बोलते. तर इथे मी नैवेद्य काढून घेते. तर मी दोन ठिकाणी नैवेद्य काढणार, वरती दादांच्या फोटोजवळ नैवेद्य ठेवणार आहे आणि खाली आपल्या देवाजवळ नैवेद्य ठेवणार आहे. कारण आता ह्या वर्षी गुढी काही उभारता येणार नाही, त्याच्यामुळे मग नैवेद्य ना देवाजवळच ठेवून देणार आणि मग वरती दादांच्या इथे ठेवून देणार. तर इथे मी भात वरण काढते, मेथीची भाजी खीर वगैरे सगळं एक 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 वस्तू काढते आणि तुम्हाला दाखवते. तर मांडे नंतर पापड कुटई मेथीची भाजी आणि आपली खीर राहिली मेन. तर एवढी मस्त खीर केलेली आहे, इथं खीर टाकते. खीर आणि बाकी सगळं झालेलं आहे. तर असं नैवेद्य बघू शकता. तर चला आता देवाला दाखवून देऊ आणि वरती मग दादांना दाखवून देऊ. तर इथे नैवेद्य दाखवून देते बाप्पाला गुढीपाडव्याचा. तर इथे ठेवून देते असं आणि हे इथे झाला दिवा बिहार. श्रीधर माधव गोपिका वल्लभ जनकी नारिकम रामचंद्र भज. हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे. चला तर इथे रुपालाकडे यायचं आता, म्हटलं खीर खाऊन जाते नंतर जेवण आल्यावर करेल. तर इथं खीर आणि केळाला पण खीर दिली, विहानला पण खीर दिली त्यांनी खाल्ली आणि मी खाते टेस्ट करते. बघू शकता मस्त टेक्स्चर आलेलं आहे खीरचं.
तांदळाची खीर माझी फेवरेट आहे एकदम. मस्त जास्त गोड पण नाही केली, खूप छान लागते. त्यात काजू बदाम खूप मस्त तुकडेच करून टाकले, खूप चव येते छान. तर आता मी पटकन रिपलाईसाठी पण खीर भरते डब्यात आणि मग निघते. पॅक झाली कारण की ती ऊन आहे. चालली रिपलताईकडे आणि याच्यात मांडे आणि खीर आहे. तर चला लवकर येऊ आम्ही, जास्त वेळ काही थांबणार नाही. की कारण त्यांना दिलं खीर, मी पण थोडी थोडी खीर खाल्ली आणि म्हटलं चला जाऊन येऊ रिपलताईकडे, तिला पण नैवेद्य दाखवावं लागेल त्याच्यामुळे. चला आणि आता वाजल्या 11:30. तर बघू शकतो इथे विहान कियारा. आता रिपलताईकडे आलेलो आहे यांचा टॅब किराचा फोन. तर तिला देऊ मस्त चाल काय आणि मला कारण ना यायचं होतं लवकर, नाही वैभव साठी पण यायचं तुम्ही लवकर केला चालू आहे. तर इथे आता भजी आणि कुड्या भाजी चालू आहे आणि पुढे अन्नामध्ये बसून गेला आणि इकडे आणि बाहेर दाखवून मग इथे ठेवू का? हा बाहेर दाखवून. हा मम्मी नाही होतं करते ना नाही होतं दाखवायला. तर इथे रुपालाई नाही वगैरे दाखवते गुडीला आणि मम्मा देवाचा खुपून आहे. बापरे बघू शकते का चटका बसतो ना हे येताना. तर इथे मस्त तिने गुढी केलेली उभारली आहे, नैवेद्य ठेवला. काय केलं आणि हे काय केलं बाप्पा? हा असं हा मध्ये ठेव आता. तिला अशी गुढी उभारली मस्त तिने, छान साडी लावली बघू शकता पिंक कलरची. तर इथे रिपलताईकडे साड्या ठेवलेल्या आहे मम्मींतांनी. तर मम्मींता एक दिवस गेले होते रिपलताईं त्या साडी घेण्यासाठी. तर त्या पैठणी सगळ्या आणलेल्या आहेत जवळचे जे आहेत ना त्यांच्यासाठी, म्हणजे रिपलताईची सासू जाऊ दोन जावा वगैरे त्यांना, माझी माझ्या सासूबाई नंतर माझ्या दोन जावा त्यांना, अशा चांगल्या पैठणी घेऊन म्हणजे घेतलेलं आहे. तर इथे तेच ती दाखवते, त्याच्यात मम्मी कलर सिलेक्ट करणार त्यांच्यासाठी आणि ती पण सिलेक्ट करून ठेवणार तीन साड्या त्यांना, तीन साड्या माझ्याकडे. तर आता इथे मी बघते तर बघू किती छान छान साड्या आहे बघू शकता, एकदम भारी भारी साड्या आहेत. म्हणजे कलर्स खूप छान आहे, आंबा कलर. तर मी तीन चॉईस केलेले आहेत. तर तेच पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवेल कोणते घेतलेले आहे घरी गेल्यावर. तर तेच आता इथे बघू शकता मस्त ब्राऊन म्हणजे मरून कलर आहे, नंतर हा आपला गाजरी कलर आहे, त्याच्यानंतर एक आंबा कलर पण इतका सुंदर होता ना आणि हा गाजरी कलर पण इतका सुंदर ब्राईट असा छान दिसत होता. तर बघू शकता मस्त दिसते आणि ग्रीन बदल आहे तो मोरपंखी कलर आहे बघू शकता एक. आणि इतके मऊमधलं होतं मस्त ना, म्हणजे पटकन घालायला पण छान. आणि हा आंबा कलर आहे मस्त, आंबा कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे. तर अशा खूप म्हणजे कलरच्या होत्या, तर त्याच्यातूनच चॉईस करायच्या होत्या आम्हाला आणि बाजूला काढायच्या होत्या कोणाला कोणाला द्यायच्या त्या कोणत्या कोणत्या कलरच्या द्यायच्या. तर हा बघू शकता आणि कलर थोडासा एकदम डार्क आणि बर्गंडी कलर आहे. आणि तेच आता अजून इथे 5-6 अशा काढू आणि त्याच्यातून चॉईस करू. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या साड्या नक्की मला कमेंट करून सांगा. गुड्डीच्या लग्नातल्या साड्या, बस्त्याच्या साड्या, तर खूप छान छान कलर्स आहे आणि सगळ्या पैठणी घेतलेल्या आहे, येवला पैठणी
तर बघू शकता मस्त टेक्स्चर पण छान आहे आणि त्याचा सूत पण छान आहे आणि कलर्स पण खूप ब्राईट आहे, मस्त छान आहे. तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. तर चला तर रुपालाईच्या इथे येऊन म्हणजे भरपूर वेळ झाला, तेव्हाच निघाली होती मी. आणि ना इथे सकाळचा स्वयंपाक खूप आहे, खीर आहे, वरण आहे, भात आहे, कारण आम्ही सकाळी जेवण नव्हतं करून गेलो आणि तसंच होतं, खीरच खाऊन गेलो. तुम्ही बघितलं असेल रुपालाईच्या इथे येऊन जाऊन थोडंसं खाल्लं भजे वगैरे, तर मग भूकच नाही आणि इथे मांडे पण तसेच बघू शकता याच्यामध्ये. तर आता म्हटलं तेच खाणार आणि दमून गेली, मग घरी आली आणि झोपून घेतलं तसंच. तर तेच आता ना स्वयंपाक तर काही करायचं नाही आणि घर झाडत होती मी. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग गुढीपाडव्याचा, कसा वाटला नाही नक्की सांगा. माझ्या बहिणीकडे गेली आणि साड्या पण आणायच्या होत्या, तुम्ही बघितलं असेल भरपूर छान छान साड्या येवला पैठणी होत्या, तर त्याच्यातून मी चॉईस केल्या आईंसाठी, माझी मोठी जावेसाठी आणि छोट्या जावेसाठी तीन साड्या. तर मग ज्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत ना, म्हणजे जे जवळजवळचे आहेत ना आमचे सगळे, त्यांच्यासाठी सगळ्या पैठणी घेतलेल्या आहे येवला पैठणी. तर मग त्याच्यातून रुपालाई बोलली तुला कोणत्या पाहिजेल बघ आईंसाठी किंवा तुझ्या जावांसाठी. तर मग मी घेतलेल्या तीन, तर तेच आणल्या, त्या पण आणल्या आणि भरपूर वेळ गप्पा मारल्या वगैरे आणि मग घरी आली आणि थोडा आराम केला आणि म्हटलं स्वयंपाक आहेच पूर्ण, मग आता घर झाडून काढलं मी पूर्ण. तर इतक्यात आवरलं माझं. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग, कसा वाटला ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल गुढीपाडव्याचा. नक्की सांगा कसा होता व्लॉग आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर व्हिडिओ इथेच एंड करते, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.